नमस्कार मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख ही शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे आणि ती तारीख आहे मित्रांनो 5 ऑक्टोबर 2024. मित्रांनो, 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 18व्या हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे. आणि मित्रांनो, याबाबत शासनाकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती माहितीही देण्यात आलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकता की 5 ऑक्टोबर रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता हा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात एका कार्यक्रमाचे आयोजन हे केले जाणार आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत जवळजवळ 9 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याचे वितरण हे देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते केले जाणार आहे. तसेच मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी विभागामार्फत 100 दिवसाची मोहीमही राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे मिळत नव्हते अशा शेतकऱ्यांच्या किवऱ्या या दुरुस्त केल्या गेल्या. म्हणजेच काही शेतकऱ्यांची ई केवायसी बाकी होती, त्यामुळे त्यांना हे हप्ते मिळत नव्हते. तसेच काही शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक नव्हते, म्हणून त्यांना हप्ते मिळत नव्हते. आणि काही शेतकऱ्यांचे लँड शेडिंग ऑप्शन हा नो होता, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे मिळत नव्हते. तर असे जेवढे पण शेतकरी होते की ज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा बंद झाला होता, तर अशा शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत 100 दिवसांची विशेष मोहीम ही राबवण्यात येत होती. या मोहिमेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अडचणी या दूर केल्या गेल्या आणि त्यांना सुद्धा आता या योजनेमध्ये पात्र करण्यात आलेले आहे. या मोहिमेअंतर्गत जवळजवळ 25 लाख शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र करण्यात आलेले आहे. म्हणजेच आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची संख्याही वाढलेली आहे. आता 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो काही 18वा हप्ता आहे तो हप्ता 9 कोटी 51 लाख शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. तसेच मित्रांनो, अद्यापही ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी ही बाकी असेल, तसेच ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नसेल आणि काही शेतकऱ्यांचा लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी लवकरात लवकर ही प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला 5 ऑक्टोबर रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण ही येणार नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 18व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपलेली आहे आणि आता फायनली पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जो आहे तो तुम्हाला 5 ऑक्टोबर 2024 रोजी मिळणार आहे. तर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा. ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा याबाबतची माहिती होईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.